स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोळा जुलैपासून दूध बंद आंदोलन पुकारलंय दूध उत्पादकांना शासनानं प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला गोकुळ दूध संघानंही पाठिंबा दिलाय आज झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोळा जुलै रोजी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला स्थानिक स्तरावरील दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज गोकुळमध्ये अकरा लाख लिटर दूध संकलित होतं एक दिवसाच्या बंदमुळे जवळपास साडेतीन कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे तरीही शेतकऱ्याच्या हितासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवस दूध संकलन बंद ठेवणार असल्याचं गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी जाहीर केलं दुधाचे दर घसरल्यानं दूध उत्पादक शेतकरी हैराण झालाय शेतकऱ्याचं आर्थिक गणित सावरण्यासाठी शासनानं दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावं आणि अनुदानाची रक्कम दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे या मागणीसाठी सोळा जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन पुकारलंय शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईपर्यंत मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या संचालकांची आज बैठक झाली घसरलेले दूध दर सावरण्यासाठी दूध भुकटी आणि निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय मात्र हे धोरण पुरेसं नसून शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याची गरज आहे दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी सर्वप्रथम गोकुळनं केली मात्र शासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळावेत ही गोकुळ दूध संघाची कायमची भूमिका आहे त्यामुळं थेट अनुदानाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोळा जुलै रोजी दूध संकलन निरने गोकुल से गोकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली गोकुळचा सोळा तारखेला आम्ही सर्व संकलन जिल्ह्यातून बंद करून पाठिंबा जाहीर करत आहोत कारण शेतकऱ्यांना आता हे दूध दर परवडत नाही आणि त्यांची मागणी जी आहे पाच रुपयाची ते रास्त आहे ही मागणी आम्ही पूर्वीच केलेली होती गोकुळनं मोर्चा काढून पाच रुपये थेट सभा शेतकऱ्यांच्या नावा अनुदान द्या असं आम्ही मागणी केलेली होती आणि ह्या आंदोलनाला गोकुळ दूध संघ हा जाहीर पाठिंबा देत आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला शेतकऱ्यांनी दूध पुरवठा केल्यास तो स्वीकारण्याची गोकुळची तयारी आहे वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्तात दूध आणलं जाईल मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं या बैठकीला ज्येष्ठ संचालक अरुण नरके अरुण डोंगळे रवींद्र आपटे पी डी धुंद्रे रामराजे कोपेकर बाळासाहेब खाडे धैर्यशील देसाई दीपक पाटील कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते